माय चॅनल दीपाल की स्वतःला सकाळची छान अशी मॉर्निंग झालेली आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. सो चला आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे हे तर आपण पाहणारच आहोत. सो सगळ्यात आधी आता मला कपडे जे आहेत ते धुवून वॉश करून घ्यायचे. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये कबड जे आहे ते मला पूर्णपणे व्यवस्थित सेट करून घ्यायचे, कारण की खूप दिवस झाले त्याच्यामध्ये भरपूर असा मेस झालेला आहे. कपडे डिरेक्टली घड्या घालून मी तसेच ठेवायचे, पण ते व्यवस्थित तसे सेट नव्हते केले जात. सो ते करून घ्यायचे. देन आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे हे तर तुम्ही पाहणारच आहात. सो ते तर चला, इथे सकाळचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी मी कपडे वॉश करण्यासाठी घेतली. शक्यतो पावसाळा चालू झाल्यापासून कपडे जे आहेत ते मी सकाळीच लवकर धुण्याचा प्रयत्न करते, कारण की मोस्टली पावसामुळे कपडे जे आहेत ते वाळत नाहीत आणि त्यानंतर मग नेक्स्ट डेला भरपूर प्रॉब्लेम होतो. सो सकाळी नाश्ता झाल्यानंतर फटाफट घरामधला जेवढा पण मेस होता तो आवरून घेतला. त्यानंतर लगेचच इथे मी कपडे धुण्यासाठी घेतली आणि लगेचच कपडे वाळत सुद्धा घालून घेतली. सो मोस्टली पावसाळ्यामध्ये कपडे वाळत घालण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. उन्हाळ्यामध्ये तरी इझिली बेडरूमची जी विंडो आहे त्यामध्ये कपडे जे आहेत ते इझिली सुकून जातात, तसेच बाल्कनीमध्ये सुद्धा वाळत घातले तरी सुकून जातात. पण पावसाळ्यामध्ये मात्र खूप प्रॉब्लेम होतो. खिडकीमध्ये सुद्धा भरपूर पाणी येतं आणि मोस्टली होतं काय की रस्सी वगैरे बांधायचं म्हटलं बाल्कनीमध्ये तर माझी इच्छा नाही होत, कारण की रस्सी वगैरे हा प्रकार ॲक्च्युअलमध्ये मला आवडतच नाही आधीपासून. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही रेंटच्या रूममध्ये राहिलं तर हा खूप जास्त प्रॉब्लेम होतो की तुम्हाला हवं तसं काय पाहिजे असेल ते तसं काहीच मनासारखं बनवून घेता येत नाही. आणि बाल्कनीमध्ये तशी भरपूर जागा आहे रस्सी वगैरे बांधण्यासाठी, पण आम्हाला ॲक्च्युली आवडत नाही, कारण की आम्ही इथे रेंटने राहतो आणि रस्सी वगैरे बांधायचं झालं तर खिळे वगैरे ठोकावे लागणार. आणि ॲक्च्युली आम्हाला हा फ्लॅट जो आहे तो आम्ही खूप जपून वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की प्रत्येक माणूस स्वतःचं घर घेताना खूप विचाराने घेता आणि आपण असं त्याचं खराब करायचं हे मला तरी पर्सनल नाही पडत. त्यामुळे आरतीश आणि मी आम्ही दोघांनीही कोणतीही गोष्ट घेताना भरपूर विचार करून घेतलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये आम्ही ज्यावेळेस इथे राहायला आलो होतो आम्हाला हा फ्लॅट जो आहे तो सुद्धा प्रचंड आवडला होता आणि आमच्या ओनरला सुद्धा आम्ही खूप रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला सुद्धा हा फ्लॅट विकत द्यावा. पण ॲक्च्युली त्यांना सुद्धा विकायचा होता, पण बजेटचा थोडासा इश्यू झाल्यामुळे मग आमचं ते कॅन्सल झालं आणि आम्ही बाहेर दुसरीकडे फ्लॅट पाहायला लागलो. त्यानंतर बाहेर असंच अनेक ठिकाणी आम्ही सर्च केलं आणि त्यातूनच आम्हाला आत्ता आम्ही जिथे बुकिंग केली आहे तिथे आम्हाला आमचं हवं तसं फ्लॅट भेटला. आणि ॲक्च्युली त्यांचा डेमो फ्लॅट जो होतं तो खूप छान होता आणि तो पाहूनच आम्हाला खूप जास्त आवडलं, त्यामुळे आम्ही लगेचच तिथे बुकिंग केली. आणि त्याचं पोझिशन जे होतं आम्हाला ते 3 वर्षांनंतर भेटणार होतं, म्हणजेच की 2024 डिसेंबर 2024 त्याचं पोझिशन ॲक्च्युअलमध्ये आम्हाला भेटणार आहे. पण अजूनही मला ही जी वास्तू आहे ती खूप जास्त आवडते. त्याचं रिझन हेच आहे की आम्ही इथे राहायला आल्यानंतर आमच्या लाईफमध्ये भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. याआधी आम्ही प्रॉपर नऱ्यामध्ये राहायचो, तिथेसुद्धा आम्ही भरपूर फ्लॅट जे आहेत ते सर्च केले, पण तिथे एक्झॅक्टली आमचं फ्लॅट पाहूनसुद्धा आमचं जे काम आहे ते कम्प्लीट नाही व्हायचं. आणि त्यानंतर शिवायचा सुद्धा जन्म झाला आणि देन तिथे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होता पिण्याच्या पाण्याचा, त्यामुळे मग आरतीश म्हटले की आपण आता दुसरीकडे शिफ्टिंग करू. सो फायनली आम्ही पिरंगुटमध्ये शिफ्टिंग केली. सो इथे शिफ्टिंग करण्याचं आमचं मेन रिझन हेच होतं की आरतीशचं ऑफिस आम्हाला जवळ हवं होतं, त्यानंतर पाणीसुद्धा व्यवस्थित हवं होतं, कारण की पाणी जर नसेल तर मला तरी फारशी कामं व्यवस्थित जमत नाही. आणि शिवायचा जन्म झाला होता त्यामुळेसुद्धा आम्ही इकडे शिफ्टिंग करून घेतली. आणि त्यानंतर इकडे शिफ्टिंग केल्यानंतर म्हणजेच ह्या फ्लॅटमध्ये आल्यानंतर दुसरीकडे जायचं लिटरली मनच करत नव्हतं. अजूनसुद्धा असं वाटतं की अरे आता खूप थोडेच दिवस राहिले ते, तरीसुद्धा असं वाटतं की इथेच राहावं, कारण की शिवायच्या भरपूर मेमरीज ह्या घरामध्ये क्रिएट झालेल्या आहेत, तसंच भरपूर गोष्टी ज्या आहेत नवीन त्या आम्ही ह्या घरामध्येच घेतलेल्या होत्या. ॲक्च्युली ह्या आधी लाईफमध्ये करायचं काय हे आरतीशला आणि मला दोघांनी आम्हाला फारसं काही समजत नव्हतं. त्यानंतर इथे आल्यानंतर आम्हाला हे नक्की वाटलं की अरे आता आपल्याला स्वतःचं घर हवं, कारण की आपलं बाळ आलेलं आहे. सो इथे आल्यानंतर आम्हाला ही गोष्ट सगळ्यात आधी समजली. त्यानंतर इथे आल्यानंतरच आम्ही आमचं स्वतःचं घर बुक केलं. इथे आल्यानंतरच आम्ही आमचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सुद्धा स्टार्ट केलं. सो भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या या घरामध्ये आम्ही स्टार्ट केल्या. सो काही वास्तूंमध्ये भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी असते, कारण की त्यांची रचना तशी केलेली असते. आणि तसंही मी सुद्धा भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या वास्तुशास्त्राप्रमाणेच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कारण की वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमचं घर व्यवस्थित ठेवलं तर तुमच्या लाईफमध्ये बरेचसे पॉझिटिव्ह चेंजेस जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. काय आणलं बाबांनी? शिवाय बाबांनी काय आणलं? मी काय सांगितलं होतं मागाशी? कुणाला द्यायचं? बरं ठीक आईला दे. काय नको थोडस द्या, थोडस थोडस. मी देऊ आईला, थोडस नकोय मला. हे द्या आईला, एवढा नकोय. तूच का? आता हे सगळं तू फिनिश करायचा. स्वतःला संध्याकाळी अर्तिश ऑफिसवरनं आल्यानंतर सगळ्यात आधी शिवाय, मी आणि अर्तिश आम्ही तिघही थोडासा टाइम जो आहे तो स्पेंड करतो. त्यानंतर मग मी स्वयंपाक करण्यासाठी घेते. आणि स्वयंपाक करत असताना सुद्धा बऱ्याचदा आमचं डिस्कशन होतं की काय बनवायचं. आम्ही आधी डिसाईड करतो की काय बनवायचं, त्यानंतरच कोणतंही जेवण असेल ते बनवलं जातं. सो आज इथे मी उकडलेल्या अंड्याची जी भाजी असते ती बनवणार होते. सो सगळ्यात आधी मी 4 ते 5 अंडी जी आहेत ती छान उकळून घेतली आणि बारीक कट करून घेतली. देन इथे मी तेलामध्ये मोहरीचा छान असा तडका लावून घेतला. मोहरी छान तडतडून झाल्यानंतर इथे मी बारीक कट केलेला कांदा आणि त्यामध्ये बारीक कट केलेलं टोमॅटो जे आहे ते टाकून घेतलं. कांदा आणि टोमॅटो यामध्ये छान असं विरघळेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. कांदा छान असा परतून झाल्यानंतर यामध्येच आपले जे मसाले आहेत घरगुती मसाले ते यामध्ये ॲड करायचे. सो यामध्ये मी आमचा मसाला जो आहे नॉर्मली तो मसाला ॲड केला, म्हणजेच लाल तिखट. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा थोडा वेळ हे छान असं परतवून दिलं. सो इथे या मसाल्याला छान असं तेल सुटल्यानंतर जे बारीक उकडलेली अंडी होती जी की बारीक कट करून घेतली होती ती अंडी यामध्ये मी टाकून घेतली आणि पुन्हा हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. त्यानंतर 2 ते 3 मिनटासाठी गॅसवर थोडंसं वाफवून घ्यायचं. सो अशा पद्धतीने अंड्याची जी भाजी आहे, उकडलेल्या अंड्यांची भाजी, खूप छान लागते, टेस्टी लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर सगळ्यात शेवटी यावर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. सो चला, इथे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही चाललो होतो खाली गार्डनमध्ये जाण्यासाठी आणि इथे शिवायने हाताला काहीतरी थोडंसं कट करून घेतलं आहे. ॲक्च्युली दररोज त्याचे काही ना काही उद्योग चालू असतात आणि त्याच्यामुळं अर्तिश मला बऱ्यापैकी भरपूर वेळा ओरडतात की तुमचं ह्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं. सो भरपूर वेळा तो माझ्यासमोरच पडलेला आहे, पण वेळ अशी असते की आपल्यासमोरच तो गोष्टी अशा करतो की आपल्याला काहीच करता येत नाही. सो चला, इथे आम्ही चाललो होतो गार्डनमध्ये आणि अर्तिशला म्हटलं की शिवाय आणि तुम्ही दोघेही गार्डनमध्ये जा. त्यानंतर मी इथे स्कूटीचे 2 ते 3 राऊंड मारून घेत होते, कारण की स्कूटी मला तशी तर चालवता येते पण प्रॅक्टिस, तुम्हाला जर परफेक्ट गाडी चालवायची असेल तर त्याला भरपूर प्रॅक्टिस लागते. म्हणजे इतकी की मला अजून मेन रोडवर चालवण्याचा इतकाही कॉन्फिडन्स नाही आहे. सो जेव्हा पण मला वेळ भेटेल तेव्हा मी अर्तिशला नेहमी हेच म्हणते की म्हणजे जसं वेळ भेटेल तसं मी स्कूटी चालवण्याचा प्रयत्न करत असते. तरीसुद्धा त्यातल्या त्यात मला अजूनही भरपूर भीती वाटते. तसंच मला अजून डबल सीटसुद्धा परफेक्ट गाडी चालवता येत नाही. फक्त माझी मी चालवू शकते, पण मी शिवायला घेऊन अजिबात चालवू नाही शकत किंवा माझ्या मागे जरी कोणी बसलं तरी मी नाही चालवू शकत. सो या सगळ्या गोष्टींसाठी ना तुम्हाला प्रॅक्टिसची खूप जास्त गरज असते. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करत नाही किंवा तुमच्या हातामध्ये डेली डेली या गोष्टी येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे काही गाडी वगैरे चालवणं किंवा कोणतीही गोष्ट असू दे ती अगदी परफेक्ट अशी कधीच जमत नाही.
स्वतःला घरातल्या सर्व काही गोष्टी सांभाळून तसंच शिवायला सांभाळून जसं वेळ भेटेल तसं मी हळूहळू हे ट्राय करते, कारण की शिवाय अजूनही लहान असल्यामुळे मला बाकीच्या गोष्टींकडे म्हणजेच बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देणं पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे सध्या तरी मी कोणत्याही गोष्टींचं जास्त टेन्शन नाही घेत, कारण की शिवायलासुद्धा माझा टाईम जो आहे किंवा एका आईने बाळाला जो टाईम द्यायचा असतो तो हाच टाईम आहे, कारण की बाळ एकदम मोठं झालं की तो त्याच्या जगामध्ये पूर्ण रमून जाणार इतकं की त्याला तुमच्याशी बोलायला सुद्धा टाइम नाही भेटणार. जसं की आपल्यासुद्धा भरपूर वेळा असं होतं की आपणसुद्धा इतके बिझी होऊन जातो की आपल्यालासुद्धा आपल्या आईवडिलांशी बोलायलासुद्धा फारसा टाईम भेटत नाही. सो आर्तिश नेहमीच हे मला म्हणतात की जोपर्यंत शिवाय लहान आहे तोपर्यंत त्याचं बालपण जे आहे ते तुम्हीसुद्धा एन्जॉय करून घ्या, कारण की एकदा तो मोठा झाला की त्याचं स्कूल चालू होणार, नंतर त्याचं कॉलेज, नंतर बाकीच्या गोष्टी, आणि या सगळ्यामध्ये तो थोडा थोडा असा हरवून जाणार. सो चला, इथे शिवाय गार्डनमध्ये खेळून आल्यानंतर पुन्हा मी 2 राऊंड घेतले स्कूटीवरचे. ॲक्च्युली स्कूटी चालवताना चप्पल व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की माझी चप्पल थोडीशी घसरली आहे आणि त्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती, मी घाबरत घाबरत गाडी चालवत होते. सो चला, आजचा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंतच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला भेटूया नेक्स्ट छान अशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.